अरे आणि मी आईंच्या भावनांची अजिबात खेळणार नाही. याला भावनांची खेळणं म्हणत नाही मिसेस सायली. इट्स लाईक गोइंग विथ द फ्लो, दॅट्स इट. हे तुमचं हे जे काही गोइंग विथ द जे काही आहे ना, ते एक दिवस अंगाशी येणार आहे आपल्या. नाही येणार, नाही येणार. ऍज अ वकील तरी तुम्ही विश्वास ठेवू शकता ना माझ्यावर? पण आई तुमच्या क्लायंट नाही आहेत ना, त्यामुळे तुमची वकिली त्यांना दाखवू नका. हे बघा, मी आईना खरं काय ते सांगणार म्हणजे सांगणार की आमचा बाळाचा अजिबात विचार नाहीये. हो मग मम्मा तुम्हाला विचारेल की तुमच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेलंय, इतकं प्रेम आहे दोघांमध्ये, मग बाळाचा विचार का करत नाही आहात तुम्ही? काय कुठलंही नॉर्मल कपल तोच विचार करेल. मग काय उत्तर द्याल तुम्ही? आम्ही कुठे नॉर्मल कपल आहोतच नाही मिसेस सायली. हे बघा, आपण आधीच सगळ्यांशी आपल्या लग्नाबद्दल खोटं बोलतच आहोत. आता फक्त मामा जे म्हणेल त्याला हो म्हणायचंय. त्याने कोणाला एक्स्ट्रा त्रास होणार नाहीये मिसेस सायली. आणि 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 जर आपल्याला वाटलं की प्रॉब्लेम होतोय तर आपण सांगू ना की आम्ही खूप प्रयत्न केले पण प्रेग्नन्सी नाही राहिली, किंवा हे खरं आहे ते सांगू आपण. पण मग आत्ता खरं सांगायला काय प्रॉब्लेम आहे? कारण आत्ता खरं सांगितल्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये, उलट जे प्रश्न उभे राहतील ना त्याने प्रॉब्लेम अजून वाढतील आपले. तुमची वकिली उत्तर मला देऊ नका. तुम्हाला माझी साथ द्यायची असेल तर द्या, नाहीतर नका देऊ. पण आईंशी खरं बोलणं हा एकच पर्याय आहे आता माझ्याकडे, आणि उद्याच मी त्यांचा गैरसमज दूर करणार. फाईन, तुम्हाला असंच वाटतंय ना, मग प्रयत्न करून बघा तुम्ही. मी आता या विषयावर तुमच्याशी आणखीन वाद घालणार नाहीये. मिलॉर्ड, आय रेस्ट माय केस. मिसेस सहली खरं बोलायला गेल्या ना तर मॅटर आणखीन कॉम्प्लिकेट करतील. आईंच्या कितीही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली तरी मी आता आणखी लपवाछपवी नाही करणार.